नमस्कार TMW न्यूज मध्ये मी नितीन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. बघूयात या आठवड्यातील बातम्यांचा हा वेगवान आढावा. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसनं चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना UPची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. जितेंद्र सिंग हे समितीचे अध्यक्ष आहेत. दीपेंद्र हुड्डा आणि गायकवाड हे सदस्य म्हणून समितीत कार्यरत आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना 7 दिवसांची विशेष रजा देण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतलाय. राज्यात सध्या 22,000 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. सुमारे 182 जणांचा 48 तासात कोरोनामुळे मृत्यू झालाय. केंद्र सरकारसाठीही कोरोनाच्या बाबतीत केरळ आव्हानात्मक ठरत आहे. केंद्र सरकारनं रेल्वे कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशिनिस्ट, फिटर आदींसाठी देशभरातील 75 रेल्वे प्रशिक्षण संस्थांमध्ये 100 तासांचे प्रशिक्षण यातून दिले जाणार आहेत. प्रशिक्षण योग्य पद्धतीनं पूर्ण करणाऱ्यांना मात्र रेल्वेत नोकरीसाठी दावा करता येणार नाही. राज्यातील 9 साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहाराची ईडीनं चौकशी सुरू केली आहे. नंदुरबार, अहमदनगर आणि दौंड येथील कारखान्यांच्या व्यवहाराबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर ईडीनं या चौकशीला सुरुवात केली आहे. तक्रार करताना या प्रकरणी पुरावेही मागण्यात आले आहेत. पेट्रोल डिझेलवर आकारण्यात येणारा कर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं कर कमी केल्यास महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलचे दर झपाट्यानं कमी होतील असं तज्ज्ञांचं मत आहे. केंद्र सरकारनं पेट्रोलियम पदार्थांना GST कक्षेत आणण्याची प्रक्रिया सुरू केल्यानं सध्या महाराष्ट्र सरकार व्यथित आहे. माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्त म्हणून सुरेशचंद्र गैरोला, समीर सहाय आणि नागपूरचे राहुल भालचंद्र पांडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या तिघांच्या नावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता प्रदान केली. मासे पाळण्याची आवड बहुतेक आपल्या सर्वांनाच असते, निदान लहानपणी तर नक्कीच. रंगीबेरंगी माशांचं हे जग आपल्यावर कधी गारूड करून जातं ते समजत नाही. शोभिवंत मासे पालन आणि संवर्धन याकडे आता स्वयंरोजगाराचं साधन म्हणून पाहिलं जातं. या व्यवसायाचा महत्वाचा फायदा म्हणजे हा व्यवसाय कमीत कमी भांडवलात आणि सहजपणे करू शकतात. या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या मोठ्या संधींचं सोनं करता यावे यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने प्रशिक्षण आणि विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शोभिवंत माशांकरिता प्रशिक्षण देणे, त्याचप्रमाणे विक्री आणि आउटसोर्सिंग करणे, म्हणजे कोणाला जर गप्पी मासे किंवा दुसरे शोभिवंत मासे जे कोणते पाहिजे आहेत त्याचा पुरवठा होईल आणि फिशपॉटसुद्धा हे किरायानं देता येऊ शकेल अशीसुद्धा व्यवस्था करता येईल का त्याच्यावर आमचा विचार चालू आहे. त्यामुळे शोभिवंत माशांच्या उत्पादनातून दर महिन्याला कमीत कमी 25 ते 30 हजार रुपयाची मिळकत होऊ शकेल अशा प्रकारचे प्रशिक्षण आम्ही येथे आयोजित करतो आहोत. शोभिवंत मत्स्य प्रजनन आणि पालन करण्याकरता लाभार्थींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदान देण्याच्या योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतील. भारतात शोभिवंत मासे पालनाची आणि संवर्धनाची सुरुवात 20व्या शतकाच्या पूर्वार्धात झाली. स्थानिक जागी उपलब्ध असणाऱ्या शोभिवंत माशांचे संवर्धन, निर्यात तसेच मत्स्यालयासाठी लागणारी विविध उपकरणे पुरवणे यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच हॉटेल, वॉटर पार्क, उद्याने आणि इतर सार्वजनिक जागी असणारी मत्स्यालये यांच्या देखभालीची सेवा पुरवून जादा आर्थिक उत्पन्नाचं साधन उपलब्ध होतं. या व्यवसायाचा महत्वाचा फायदा म्हणजे हा व्यवसाय कमीत कमी भांडवलात सुरू करता येतो. स्त्रिया, बेरोजगार युवक आणि लहान मुले सुद्धा हा व्यवसाय सहजपणे करू शकतात. छंद, आवड, घराची सजावट म्हणून, ब्लड प्रेशर, टेन्शन अशा काही व्याधींवर उपचार म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक मत्स्यपालन करत आहेत. हे जे आपल्या मत्स्य विभाग आहे या विभागाच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनी असतील, आमचे युवक असतील, बेरोजगार असतील यांना निश्चित प्रकारे कुठेतरी एक रोजगार निर्मितीचं काम मिळालं पाहिजे. एक चांगलं काम या माध्यमातून, या विभागाच्या माध्यमातून झालं पाहिजे. ग्रामीण भागातल्या निश्चित प्रकारे आमच्या महिला भगिनींना यातून निश्चित प्रकारे मदत आणि सहकार्य झालं पाहिजे.
बाजारपेठेच्या दृष्टीने पाहिल्यास शोभिवंत माशांच्या जागतिक व्यापारात आशियाई देशाचा वाटा 68% एवढा आहे. तसेच या व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या माशात 90% हे गोड्या पाण्यातील तर 10% खाऱ्या पाण्यातील आहेत. देशांतर्गत बाजारपेठ पाहिल्यास या व्यवसायासाठी 10 कोटी रुपयांची भारतीय बाजारपेठ उपलब्ध असून या बाजारपेठेचा वृद्धीदर प्रतिवर्षी 20% एवढा प्रचंड आहे. सध्याचा पुरवठा हा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारतातील माशांच्या जवळजवळ 200 जाती या व्यवसायासाठी उपयुक्त आहे. शोभिवंत माशांची बंदिस्त पैदास केल्यास जागतिक बाजारपेठेत ज्या माशांना जास्त मागणी आहे त्याचा आपणास मुबलक प्रमाणात वर्षभर पुरवठा करणं शक्य होईल. ॲक्वेरियममध्ये साधारणतः ठेवले जाणारे मासे 2 प्रकारचे असतात. पहिला म्हणजे लाईव्ह बेअरर्स किंवा पिल्लांना जन्म देणारे मासे. यात गप्पी, मॉली, प्लॅटी, स्वॉटटेल्स हे मासे येतात. दुसरा म्हणजे अंडी घालणारे मासे, ज्यात लाल शेपटीचा काळा शार्क, निऑन टेट्रा, गोल्डफिश, फायटर मासा, डिस्कस, एंजल इत्यादींचा समावेश होतो. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या वतीने शोभिवंत मत्स्यपालनाची माहिती, माशांच्या विविध जाती, गोड्या पाण्यातील त्यांचे संगोपन, खाद्य, मत्स्यालय तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, मत्स्यालयाच्या सजावटीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य, मत्स्यालयाच्या देखभालीसाठी लागणारे साहित्य इत्यादींची माहिती प्रशिक्षणादरम्यान पुरवली जाते. ऑर्नामेंट फिशच्या बद्दल सांगितलं की आपल्याकडे सगळी काय यंत्रणा आहे. आज प्रत्येक जर 50% जास्त मुंबई शहरामध्ये लोक आपल्या घरात फिशची टँक ठेवतात. त्याची कारण आहे, फिश टँक शोसाठी नसते तर फक्त त्याला बघितलं 10-15 मिनिटं तर ब्लड प्रेशर डाऊन होतं. म्हणून ह्या कारणामुळे पण लोक ठेवतात. व्यवस्थित वेगळे कारण आहे. म्हणजे आपला डिपार्टमेंट फक्त खाण्यापुरता नाही तर ट्रीटमेंटसाठी पण योग्य होऊ शकतं. महिला आणि बेरोजगार तरुणांकरता शोभिवंत माशांची पैदास आणि पालन हा एक पर्यायी विश्वसनीय जोडधंदा ठरू शकतो. ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी घरगुती छोटे मत्स्य पैदास व मत्स्य विक्री केंद्र चालवल्यास यामार्फत ग्रामीण शहरी भागातील महिला स्वतःचा आर्थिक विकास करू शकतात. शोभिवंत मत्स्य व्यवसायाचा एकात्मिक पद्धतीने विकास साधण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाने ठेवला आहे. यामध्ये मत्स्य टाक्या बांधून मत्स्यालय बनवण्यासाठी लागणारे सुटे भाग तयार करणं, जिवंत मत्स्य खाद्य तयार करणं आणि जलवनस्पती यांचं पालन आणि वृद्धी इत्यादींचा समावेश आहे. गोड्या पाण्यातील शोभिवंत मासे पालन आणि मासे विक्री हा व्यवसाय अर्थार्जनाचे साधन बनू शकतो. लाखो रुपयांची उलाढाल करण्याची ताकद या व्यवसायात आहे. त्यामुळे येथील शोभिवंत मासे विदेशात निर्यात करण्याच्या दृष्टीनेही युवा व्यावसायिकांनी प्रयत्न करायला हवे. यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ विविध योजनांसह आपल्या पाठीशी उभे आहे. चला, शोभिवंत माशांच्या सोबतीने समुद्रासह आता आकाशालाही गवसणी घालूया. विविध बातम्यांचा आढावा, ठळक घडामोडींवर दृष्टिक्षेप, आमच्या संग्रहातील स्पेशल स्टोरीज नक्की बघा द मीडिया वेव्ज न्यूज बुलेटिन मध्ये. सोबतच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.